सोमवारी 7 डिसेंबरला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुका सोमठणदेश तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांच्या कांद्याला 1531 रुपये भाव मिळाला होता. परंतु कांदा व्यापारी सुरेशलाल रतनलाल जैन यांच्या अकाउंटकडून नजरचुकीनं 3531 रुपये भाव लागल्यानं केदारनाथ नवले यांनी 20,000 रुपये जास्तीचे दिले गेले. केदारनाथ नवले यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कांदा व्यापारी यांच्याकडे जास्तीचे आलेले 20,000 रुपये प्रामाणिकपणे सुपूर्त केले. त्याबद्दल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्यांचा आज सत्कार करण्यात आला. खरं तर केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लादली नसती आणि परदेशी कांदा आयात केला नसता तर आज कांद्याला चांगलाच दर मिळाला असता. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या कांदा निर्यात आयात धोरणामुळे कांदा उत्पादकांचं कोट्यावधीचं नुकसान झालं आहे. अहोरात्र कष्ट करून कांदा पिकवणारे शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मातीमोल दरानं कांदा विकतोय. परंतु शेतकऱ्यांचा प्रामाणिकपणा कालही होता आणि आजही आहे आणि तो उद्याही राहील. केदारनाथ नवले हे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष आहेत. नमस्कार, मी मंगेश उत्तमराव कदम, शेतकरी. आज लासलगाव मार्केटला आल्यानंतर आमचे नाशिक जिल्हा युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केदारनाथ नवले पाटील यांचा ट्रॅक्टर आज कांदा मार्केटमध्ये 1531 रुपये गेला होता आणि या ठिकाणी आडतमध्ये आल्यानंतर यांच्या कॅशियरकडून नजरचुकीने 1535 ऐवजी 3530 रुपये भाव लावला गेला. म्हणजेच आम्हाला बरीच मोठी रक्कम वाढीव आली. परंतु आज या ठिकाणी आमच्या या प्रामाणिकपणाचं, या अध्यक्ष साहेबांच्या प्रामाणिकपणाचं हे चित्र आहे की त्यांनी लगेच हे पैसे परत करण्यासाठी आम्ही आडतमध्ये जमा झालेलो आहोत, त्यामुळे त्यांनी हे पैसे परत घ्यावे. नमस्कार, सदर शेतकरी वसंत दगुनवले यांना माझ्या नजरचुकीने पावती जास्त रकमेची लागल्या कारणाने त्यांनी ते पैसे मला वापस दिले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आम्हाला अपेक्षा होती की आज कांदे 5 ते 10,000 रुपये क्विंटल विकले पाहिजे. त्या आशेने आम्ही कांदे चाळीमध्ये साठवलेले होते. एवढे साठवलेले कांदे 50% प्रमाणात 50 ते 60% कांदे सडलेले आहेत आणि ते सडलेले कांदे आम्ही ते चाळून इथं मार्केटला आणले. मार्केटच्या भावाच्या उताऱ्याप्रमाणे आम्हाला भाव 1531 रुपये भाव भेटला आणि त्या पद्धतीने आम्ही इथं पैसे घेण्यासाठी आलो. त्यावेळी यांच्याकडून चुकून तो भाव 3531 रुपये लागला आणि मला वाढीव पैसे भेटले. माझी अपेक्षा एवढीच आहे, माझी अपेक्षा होती मला जास्तच पैसे भेटले पाहिजे, 5,000 रुपये भेटले पाहिजे. पण त्यासाठी शासनाने यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि निर्यातबंदी उठवली पाहिजे. तत्काळ निर्यातबंदी उठून शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. आम्हाला या पैशामध्ये काहीच भागत नाही 1500 रुपयांनी. परंतु आम्हाला पुढील जे काही पुढील धोरणं असतील, लाल कांदा असतील, याच्यासाठी तरी आम्हाला किमान काही हमी भाव भेटला पाहिजे. किमान पैसे, मूलभूत किंमत आमच्या मालाची भेटली पाहिजे. याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर याचा विचार करावा आणि निर्यात बंदी उठवावी आणि उरलेले पैसे मी माझ्या स्वमताने यांना, जे काही व्यापारी आहे कॅशियर, त्यांना परत करतो आणि थांबतो. धन्यवाद. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय, लासलगाव.